नमस्कार. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढ उतार आले हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक अडचणींचा सामना करत संजय दत्त हे स्थिर झाले होते, त्यात आता अनेक दुःखद घटना समोर आली आहे. संजय दत्त यांना तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती मिळत आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र संजय दत्त यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं होतं. यावेळी संजय दत्त यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती, ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र तब्येत ठीक नसल्याचं सांगून संजय दत्त यांनी कामातून सुट्टी घेतली आहे. त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. फुफ्फुसाचा कर्करोग असल्याने संजय दत्त यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.